दक्षिण आफ्रिकेचे गांधी नेल्सन मंडेला कालवश फुफ्फुसाच्या आजाराशी दीर्घकाळ दिला लढा जोहान्सबर्गमध्ये राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. लाडक्या मडिबाला अखेरचा निरोप देण्यासाठी मंडेलांच्या घराबाहेर अलोट गर्दी, चाहत्यांना अश्रू अनावर. नेल्सन मंडेला यांना आदरांजली वाहण्यासाठी तिरंगा 5 दिवसांसाठी अर्ध्यावर उतरवण्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली. केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या वादग्रस्त भूखंड प्रकरणाची फाईल जळाली, आरटीआय अंतर्गत महसूल खात्याची माहिती, पण फाईल जळली नाही तर गायब केली. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केला हल्लाबोल. साखर कारखान्यांना 7,200 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देणार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची घोषणा. पेट्रोलियम पदार्थांमध्ये इथेनॉलचं प्रमाण 5% वरून 10% वर न्यायला विशेष मंत्रिगटाच्या बैठकीत मान्यता. डोंबिवलीच्या डावरी गावात वेल्डिंगच्या गॅस सिलेंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, तर बाबासाहेबांच्या स्मारकाची जोरदार मागणी. आणि यानंतर बघूयात देशभरातल्याही इतर हेडलाईन्स. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी. आजकाल मुलींशी बोलायला भीती वाटत असल्याचं केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. मोदींच्या नेतृत्वाखालच्या विरोधकांना कमी लेखता येणार नाही पंतप्रधानांनी केलं स्पष्ट, पण म्हणाले विधानसभा निवडणुकांचा निकाल काहीही आला तरी काँग्रेसचा आत्मविश्वास कायम.